पाहुयात राज्यातील तमाम जनतेला माझा सादर नमस्कार गेल्या काही कालखंडात संवादाची माध्यमं बदलली पण पत्रातील ओलावा काही नवमाध्यमांमध्ये येत नाही मोबाईलमुळे थेट बोलणं आलं व्हॉट्सॲपने वहन सोपं झालं पण दूर असलेल्या आपल्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात आलेलं पत्र वेगळं समाधान देऊन जातं कधीकधी मनाला प्रश्न पडतो आपल्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यापेक्षाही त्याच्या हस्ताक्षरातील पत्र अधिक जवळचं का वाटतं बोलण्यातील अभिव्यक्ती आणि लिहिण्यातील अभिव्यक्ती दोन्हीत इतकं अंतर का साहित्य हे आपल्या संस्कृतीतील एक अभिन्न अंग आहे नवमाध्यमांमध्ये साहित्याच्या अभिव्यक्तीची गती वाढली असली तरी त्यातील सखोलतेचा भाव कुठेतरी हरवत चालला आहे का याचा विचार करणं आवश्यक आहे लिहित राहणं आणि वाचन वाढवणं याला ज्ञानयुगात आज तरी दुसरा कुठला पर्याय नाही मला अतिशय आनंद आहे की ग्रंथालीसारख्या अनेक चळवळी आजही ग्रंथ चळवळ अतिशय सक्षमपणे पुढे नेत आहेत आणि अनेकांना वाचन आनंद देत आहेत दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमातून महाराष्ट्राने आपली रसिकता जपली यंदा कोरोनामुळे हेही कार्यक्रम ऑनलाईन घ्यावे लागत आहेत तर अशाच एका दिवाळी पहाटसाठी ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि पद्मभूषण देशपांडे यांनी एक पत्र मलाही लिहायला सांगितलं तसा आता सराव राहिला नाही पण केल्याशिवाय तो होणारही नाही आणि म्हणून प्रयत्न करतो आहे अर्थात अरविंद जगताप यांच्यासारखं मला लिहिता येणार नाही आणि वाचताही येणार नाही तर यंदा पत्रास कारण की मित्रांनो आपण सगळेच एका कठीण काळातनं जातो आहे आपल्यापैकी कुणीही आयुष्यात कधीही कल्पना केली नसेल की कोरोनाचे असे कुठले संकट येईल आणि ते इतका कालावधीपर्यंत चालेल आजही त्याची एक्सपायरी डेट कुणाच्या दृष्टीपथात नाही आज तरी काळजी घेणं एवढा एकमात्र उपाय आपल्या सगळ्यांच्या हाती आहे कितीतरी आयुष्य या संकटात सापडलीत सणांवर आधारित अर्थकारणातून ज्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो त्यांचा विचार येतो तेव्हा मन सुन्न होऊन जातं मूर्ती किंवा देवीच्या मूर्ती विकणारे फटाके विकणारे दीपावलीचे साहित्य विकणारे मंदिरासमोर साहित्य विकणारे यांनी यावर्षी काय अपेक्षा सोचल्या असतील यंदा तर बळीराजावर सुद्धा कितीतरी संकट आली चक्रीवादळ अतिवृष्टी यामुळे राज्यातील शेतकरी संकटात आला तीन तीन महिने दुकानं बंद राहिल्याने अनेकांच्या कुटुंबाचं अर्थकारण बिघडलं केशकर्तनालय सिनेमागृह नाट्यगृह फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करणारे यादी खूप मोठी आहे पण त्याहूनही मोठी त्यांच्या आयुष्यात कोरोनाने आणलेली दुःख जे लोक कोरोनाने पीडित झाले ते आजही आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड देत आहेत दुःखानं जणू आवर्तनं घातली पण हा पाढा वाचण्यासाठी माझं पत्र नाही जीवनात असे अनेक प्रसंग येतात आणि जातातही पण मला आनंद होतो की या संपूर्ण काळात आपला समाजच समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख राहिली आहे की कोणीही संकटात येऊ हो। समाज त्यांच्या मदतीला धावून जातो कधी कुठे कटु अनुभवही येतात पण समाजातच त्या समस्येवरचा उपचार दडला असतो मला प्रामाणिकपणे वाटतं की हीच आपल्या भारतीयांची मोठी ताकद आहे हाच आपल्या सामूहिक शक्तीचा विजय आहे काळ थोडा लांबतो आहे पण आपण सारे सोबत आहोत माझी तमाम नागरिकांना विनंती आहे खचून जाऊ नका मनाने खंबीर रहा आपण सारे सोबत आहोत दीपावलीचे पर्व साजरे करताना आपल्या सर्वांना अशा त्या लोकांबाबत विचार करायचा आहे ज्यांचे आयुष्य कोरोनामुळे खोळंबले थांबले दिव्यांच्या या प्रकाशपर्वात आपल्या अंगणात दिवे लावताना एक दिवा कोणाच्या तरी आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एका दिव्याने दुसरा प्रज्वलित करण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे ही सहयोगाची दिवाळी आहे ही संकल्पाची दिवाळी आहे ही सहकार्याची दिवाळी आहे दीपोत्सवात दुसऱ्यांच्या अंगणातही प्रकाश पर्व साजरे होईल याची काळजी आपण सारे घेणारच आहोत शेवटी सण सोबत साजरे करणे हेच आपले संस्कार आहेत माझं सर्वांना एकच छोटं मागणं आहे आणि खात्री आहे की हा संकल्प कोणी नाकारणार नाही होय ना, ना? आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपलाच देवेंद्र फडणवीस